नवीन शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपण दाखल करून घेतलेले असतीलच, परंतु या व्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये मधल्या वर्गातील किंवा वरच्या वर्गातील जवळच्या शाळेतील आपल्याकडे विद्यार्थी आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये ऑनलाईन दाखल कसं करून घ्यायचं या संदर्भातली माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी बाळासाहेब आर्वेकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्टुडंट रिक्वेस्ट कशी पाठवायची, अप्रूव कसं करून घ्यायचं या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्च बार मध्ये स्टुडंट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करून स्टुडंट पोर्टल यावरती आपल्याला यायचं आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडॅश नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. खाली असणारा कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेत असणारा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल. आपल्याला या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी दोन प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे, अटॅच रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट. पहिला प्रकार आहे अटॅच रिक्वेस्ट. अटॅच रिक्वेस्ट कोणाला पाठवायची, जे वर्ग 1 ते 4 पर्यंत असतील आणि त्यांच्याकडे 5-6 वर्ग नसेल पण आपल्याकडे मात्र 5-6 वर्ग असेल अशा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत सामावून घेण्यासाठी आपल्याला अटॅच रिक्वेस्ट पाठवावी लागेल. आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट जी आहे ती रिक्वेस्ट मधल्या वर्गातील जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आले असतील तर अशा विद्यार्थ्यांना ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवायची आहे. समजा समोरच्या शाळेमध्ये जे 1 ते 4 पर्यंत शाळा आहे आणि आपल्याकडे तो विद्यार्थी 2 पर्यंत आला असेल आणि आपली शाळा सुद्धा 4 पर्यंत किंवा 7 पर्यंत शाळा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सफर रिक्वेस्ट हे आपल्याला ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. चला तर मग पहिल्यांदा अटॅच रिक्वेस्ट यावर जाऊया आणि एका विद्यार्थ्याला अटॅच रिक्वेस्ट कशी पाठवायची हे आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी अटॅच आलेला आहे आणि सर्च बाय युडॅश नंबर आपल्याला त्या शाळेचा युडॅश नंबर या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर साईटला क्लिक करा. या ठिकाणी त्या शाळेचं असणारं नाव आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्याचप्रमाणे त्या शाळेमध्ये शेवटची जी यात्ता असेल ती हे यात्ता दिसेल. हा विद्यार्थी ही शाळा जी आहे ती शाळा 4 पर्यंत शाळा आहे आणि मला ह्या मुलाला 5 माझ्या शाळेमध्ये समाविष्ट करून घ्यायचंय. ह्या ठिकाणी आपल्याला त्याची यात्ता जी आहे ती यात्ता 5 निवडायची आहे. स्ट्रीम नॉट अप्लिकेबल आणि फाइंड या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर त्यांच्या शाळेमधील इयत्ता 4 मधले जेवढे विद्यार्थी पास आउट झाले असतील म्हणजेच जे त्यांच्या शाळेतील ड्रॉपबॉक्स मध्ये जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी सगळे आपल्याला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपण त्या मुलाचं नाव इथं सर्च करून सुद्धा पाहू शकतो किंवा या ठिकाणी थोडे जर विद्यार्थी असेल तर या ठिकाणी आपण लगेच त्या मुलाचं नाव या ठिकाणी शोधू शकतो. आता हा जो मुलगा आहे रुद्र नावाचा मुलगा आहे, त्या मुलाला मला रिक्वेस्ट पाठवायची आहे. ज्या मुलाला आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची असेल त्याच्यावरती या चेकबॉक्स होती आपल्याला टिक मार्क करायचे. त्यानंतर ह्या पट्टीचा रंग थोडासा बदलला आपल्याला दिसेल. इयत्ता निवडायची आहे 5, स्ट्रीम नॉट अप्लिकेबल, डिव्हिजन आता माझ्याकडे एकच डिव्हिजन असल्यामुळे एकच निवडणार आहे मी, जनरल रजिस्टर नंबर त्या शाळेत त्या मुलाचा जो आपल्या शाळेतील रजिस्टर नंबर असेल तो रजिस्टर नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्या मुलाला आपण कधी दाखल करून घेतलेला आहे ती दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरमधून अचूक दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. दिनांक टाकलेले आहे आणि त्यानंतर बाकीचे जर अजून काही विद्यार्थी असतील आणि ह्याच शाळेत असतील तर आपण त्या विद्यार्थी सुद्धा इथं चेकबॉक्स टाकून पुढची जी माहिती ती माहिती भरून आपण त्यांना सुद्धा रिक्वेस्ट या ठिकाणी पाठवू शकतो. आता या शाळेतला एकच मुलगा आहे माझा 5 म्हणून मी एकच मुलाची माहिती भरली आणि सेंड रिक्वेस्ट या बटन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला पॉपअप विंडो या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करायचंय. परत एक पॉपअप विंडो आलेली बघा, स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुल. परत या पॉपअप विंडोवरती ओके या बटनावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपली ही रिक्वेस्ट त्या शाळेमध्ये गेलेली आहे. आता त्या शाळेने काय करायचंय, अटॅच रिक्वेस्ट याच्यामध्ये अटॅच अप्रुव्हल या ठिकाणी क्लिक करायचंय आणि
त्या मुलाची असणारी सर्व माहिती त्या ठिकाणी त्यांना दिसेल आणि अप्रूव बटनावरती क्लिक करून किंवा रिजेक्ट बटनावरती क्लिक करून ते रिक्वेस्ट पूर्ण करायची. दुसरा प्रकार आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट. ट्रान्सफर रिक्वेस्ट आपण कोणाला पाठवणार आहे, जे जे विद्यार्थी मधल्या वर्गातील असतील, दुसरी ते आठवी पर्यंत जे विद्यार्थी मधल्या वर्गातील असतील त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट आपल्याला पाठवायची. चला तर मग एक रिक्वेस्ट पाठवून बघूया. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं, यू डॅश नंबर आपल्याला त्या शाळेला टाकायचा आहे. साईटला क्लिक करत त्या शाळेचं नाव आलंय. हा मुलगा जो आहे तो मुलगा शाळेमध्ये चौथीला आलेला आहे. आमच्याकडे चौथीला मुलगा फक्त आहे. नॉट अप्लिकेबल आणि फाईन या बटनावरती क्लिक करायचं. आता त्या मुलाला आपल्याला त्यांच्या वर्गामधून आपल्याला शोधायचंय. हा मुलगा आहे. त्यानंतर माझ्याप्रमाणे आपल्याकडे जो त्या येतेमध्ये तो विद्यार्थी दाखवत आला असेल त्याची आपल्याला इयत्ता निवडायची आहे. स्ट्रीम नॉट अप्लिकेबल, रिव्हिजन एक, रजिस्टर नंबर आणि ज्या येतेला तो मुलगा आपल्याकडे दाखल झाला असेल ते दिनांक आपल्याला या ठिकाणी निवडायचे. सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा माहिती चेक करून घ्या आणि सेंड रिक्वेस्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायची आहे. परत एक पॉपअप विंडो आलेली आहे. या विंडोला आपल्याला ओके करायचंय. आर यू शुअर टू सेंड स्टुडंट रिक्वेस्ट, तर ओके या बटनावरती क्लिक करायचंय. स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली, अशा प्रकारची परत एक विंडो आलेली आहे. त्याला आपण ओके करायचंय. त्यानंतर सॉरी रिक्वेस्ट पोहोचलेली आहे. आता त्या शाळेला काय करायचंय, त्याच्यामध्ये ट्रान्सफर रिक्वेस्ट आपण पाडली तर त्या शाळेचं त्या शाळेने स्टुडंट पोर्टल ओपन करू ट्रान्सफर अप्रुव्हल याच्यावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती येईल, ती विद्यार्थ्याला अप्रूव्ह करायचंय आणि ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे आपण दोन प्रकार या ठिकाणी रिक्वेस्ट पाहिलेले आहे. आणि त्याच्या खाली दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट. काही कारणामुळे एखाद्या शाळेतल्या एखाद्या शाळेने त्या शाळेतील विद्यार्थी आउट ऑफ स्कूल गेला असेल आणि असा विद्यार्थी जर आपल्याकडे आले असेल तर अशा विद्यार्थ्याला आपण आउट ऑफ स्कूल मधून त्याला आपण रिक्वेस्ट या ठिकाणी पाठवायची आहे. त्या शाळेने ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुव्हल या ऑप्शन मधून ज्या विद्यार्थ्याला त्यांनी आउट ऑफ स्कूल गेले असेल त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अप्रूव्ह करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांना अटॅच रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट कशी पाठवायची हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.